अजून काहीच नसतं. पाऊस पडतं नी कोल्ड पॅचेस आहे ते मात्र ट्राय झालं चालू चांगलं आहे. त्यांना शोधिंग सध्या चालू असं सगळं. पाऊस इतलं पडत झालं तुमचं इथं तुमचे उतर मांडव तुम्ही राखता? आम्ही सगळी तयारी करून दोल्या सगळे इस्टिमेट करतो बटन येतो त्याच्या क्युबिक मीटराप्रमाणे इस्टिमेट मी सगळं केला फायली रेडी हा. पण सर ते पावसानं काँक्रीट तळकडे पणजे बी घालता ते काँक्रीट घालता मिक्स तिथून पावसान उडतलो का दिसता का तुमका लोकांना आणि त्रास करतलो तो? नाही ते म्हणजे किती असतं जे काम किती असतं पावसात त्याप्रमाणे करता. पण त्याचे उरतलो म्हणजे त्यांचे काम असते ते कॉन्ट्रॅक्टराचे त्यांना तिथली जबाबदारी असा. आता त्यांचे उरले ना जाल्यार फुडल्या 3 वर्षाचे 5 वर्षाचे रस्त्याचे मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टराची जबाबदारी. आता तुम्ही हे करतले की समज रस्तो सारखं केला आणि जर 5 वर्ष जे नॅशनल हायवे असा ते त्यांनी रोड्स जे असा ते 3 वर्षा स्ट्रक्चर जे असा ते 5 वर्षा स्टेट हायवे तसे असतात म्हणजे MDR रोड स्टेट हायवे विलेज रोड सगळे 3 वर्षाचे कॉन्ट्रॅक्टरात जाऊ एक बार ऑटोमिक्स कार्पेट घातले 3 वर्सां त्यांनी मेंटेनन्स करपाचे काम त्याचे कार मेळना म्हणून 30 वर्सां पेंडींग उरले ते त्यांची जबाबदारी त्यांचे कडेन ऑफर्डर दिले रस्त्याची ते कॉन्ट्रॅक्टर जबाबदार. नॅशनल हायवे आता कंप्लीट जातरी नॅशनल हायवे जबाबदार तो पर्यंत किती असा काम चलता रस्त्यावर माती पडता उडकेही पडता जात आमचे प्रयत्न असा गोयकाराक बरे रस्ते दिवपाचे हे PWD सरकाराचो प्रयत्न असा. चवथीक चडांत चड आम्ही क्लियर करताले रस्त्याक जे पोटोल पडल्या ते आम्ही चवथ म्हटल्यार चडांत चड क्लियर करताले. फक्त कोल्ड पॅच मारपाक मातशें ट्राय जावपाक जाय 4-5 इन्स्ट्रक्शन दिलां जे एग्जिस्टींग रोड आसा आनी आतां नवे रोड बांदता नॅशनल हायवेचे ते आमी कॉन्ट्रॅक्टरान इन्स्ट्रक्शन दिला बाबा तुगेले सायनींग थंय कंपलसरी जावपाक जाय. आतां तुकाय खबर आसा कॉन्ट्रॅक्टराचेर लोड खूब आसा कित्याक 2020 म्हटल्यार तो रोड कंप्लीट जावपाक जाय त्या खातीर खंय तरी काम चलता आसतना सायनींग बोर्ड परतून काडटा परतून वयता लायफ एट रिस्क लायफ म्हटल्यार तेंय बाबा न्ही रस्तेय जावपाक जाय रस्त्याचो ट्रॅफिकाची काळजी घेवपाक सगळें आसा पूण आमी वेवस्थीत करतले पूण